दिव्यांगनाचे 1,40,00,000 रुपये निधी वाटप केला नाही म्हणून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला एक अधिकारी निलंबित. याबाबत सविस्तर माहिती अशी की अपंग कल्याणाचा 1,40,00,000 रुपयेचा निधी खर्च न करणाऱ्या महापालिकेच्या दिव्यांग कक्ष प्रमुख रंजना घुले यांना निलंबनाची कारवाई करण्याचा आदेश जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री बच्चू कडू यांनी आढावा बैठकीत दिला. सोबतच अकोला शहरातील रस्त्याच्या कामामध्ये निर्माण होणाऱ्या धुळीला जबाबदार सर्व संबंधितांवर फौजदारी कारवाई करा, यापुढे सर्वसामान्यांची कामे कार्यालयीन फायलींचा निपटारा सेवा हमी कायद्यातील तरतुदीनुसार झालाच पाहिजे याची खबरदारी प्रत्येक विभागाने न घेतल्यास आमच्या पद्धतीने निपटारा करू, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले. अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर बच्चू कडू यांची पहिलीच बैठक झाली. यावेळी विविध विषयाचा आढावा त्यांनी घेतला. कामामध्ये प्रशासकीय पातळीवर दिरंगाई करणे, सर्वसामान्यांना त्रास देण्याची कार्यपद्धती असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यासाठी त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला. अधिकारी कर्मचाऱ्यांची जबाबदारी आणि कर्तव्य असलेल्या कोणत्याही कामाची तक्रार आपल्याकडे यायला नको. जिल्हास्तरीय बैठकीमध्ये शासकीय धोरण अंमलबजावणीमधील अडथळे, निधीची कमतरता, तसेच शासनाकडे पाठपुरावा करावे लागणाऱ्या विषयाची दखल घेतली जाईल. सर्वसामान्याच्या कामाबद्दल कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांनी सेवा हमी कायद्यानुसार कर्तव्यात कसूर केल्याची तक्रार आल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.